रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। बघूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबर बातमध्ये। अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातून दुचाक्या चोरणारी टोळी गजाड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। आरोपींकडून 7,87,000 रुपयांचा दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत। सागर सुदाम जाधव आणि सुनील बाबासाहेब दारकुंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर आरोपी गौतम पाटील हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक आरोपींचा शोध घेत आहेत। शोध चालू असताना पाथर्डी तालुक्यातील शंकरनगर येथून आरोपी सागर जाधव यांनी दुचाकी चोरली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती। त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी जाधवला ताब्यात घेतले। गाडी लावण्यावरून झालेल्या वादात कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। किशोर मिस्त्रीलाल मुत्था यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहिल मोहम्मद शाकिर सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी सय्यदला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 8 वाजता ही घटना घडली। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांच्या पुनर्रचनेसाठी विधानसभेत चर्चा करण्यात आली आहे। याबाबत कायदा संमत करण्यात आला असून येत्या 8 दिवसात याबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळवण्यात येणार आहे। सुधारित लोकसंख्येनुसार गट आणि गणांची पुनर्रचना करणार आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। दरम्यान गणांच्या पुनर्रचनाकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत। नगर तालुक्यातील 2 गावातील चौघे अहमदनगर शहरात दुचाकींची चोरी करत होते। कोतवाली पोलिसांनी त्यांची माहिती काढून त्यांना अटक केली आहे। त्यांनी 4 दुचाक्यांसह दाळमंडई येथील दुर्गादेवी मंदिरात चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। शुभम पवन भापकर, कृष्णा बाबासाहेब गुंड, अभिषेक संतोष खाकाळ, जालिंदर अर्जुन आमले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अटक केलेल्या चौघांकडून पोलिसांनी 4 चोरीच्या दुचाक्या हस्तगत केल्या आहेत। सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे। दररोज चोऱ्या घरफोडी अशा घटना घडत आहेत। पोलीस प्रशासन या चोरट्यांना जेरबंद करण्यात अपयशी ठरत आहेत, मात्र आता या चोरट्यांनी मंदिरे लक्ष्य केल्यामुळे सर्वसामान्य भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत। नुकतेच अज्ञात चोरट्यांनी पाईपलाईन रोडवरील एका वस्तीवर असलेल्या पुरातन संकटमोचन हनुमान मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला आहे। गेल्या 3 वर्षांपासून मंदिरातील दानपेटी उघडली गेली नव्हती, त्यामुळे या दानपेटीमध्ये 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल असू शकतो। मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितले आहे की हे पुरातन मंदिर आहे, 5 वर्षांनंतर ही दानपेटी उघडली जाते। या दानपेटीच्या माध्यमातून मंदिरे नूतनीकरण करण्याचे होते, परंतु चोरट्यांनी केलेल्या या कृत्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या बातम्यांसह येथेच थांबतोय, पाहत रहा News24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।